मराठी व्याकरण शब्दयोगी अव्यय। शब्दयोगी अव्ययांची वैशिष्ट्ये। शब्दयोगी अव्ययाचे प्रकार। शब्दयोगी अव्यय वाक्यामधील जे शब्द स्वतंत्र न येता नामासोबत जोडून येतात आणि या दोन्ही शब्दा मिळून तयार होणारा संयुक्त शब्द त्याच वाक्यामधील इतर शब्दांशी असलेला संबंध दर्शवतो, या जोडून येणाऱ्या शब्दांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात। उदाहरणार्थ, सायंकाळी मुले घराकडे गेली, शेतकरी दुपारी झाडाखाली विश्रांती घेत होता, आमच्या शाळेसमोर एक फुलबाग आहे, गुरुजी फळ्याजवळ उभे राहून शिकवत होते। शब्दयोगी अव्ययांची वैशिष्ट्य। शब्दयोगी अव्यय मुख्यतः नामाला किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला जोडून येतात, पण कधी कधी ते क्रियापदे व क्रियाविशेषणे यांना सुद्धा जोडून येतात। शब्दयोगी अव्यय ज्या शब्दांना जोडून येते तो त्या शब्दाचा त्याच वाक्यातील दुसऱ्या शब्दाशी संबंध दाखवते। शब्दयोगी अव्ययामध्ये लिंग, वचन, विभक्तीनुसार कोणताही बदल होत नाही। शब्दयोगी अव्यय शब्दाला जोडून येताना त्याच्या मागील शब्दांचे सामान्य रूप होते। शब्दयोगी अव्ययाचे प्रकार। कालवाचक, पूर्वी, पुढे, आधी, नंतर, पर्यंत, पावेतो। गतिवाचक, आतून, खालून, मधून, पर्यंत, पासून। स्थलवाचक, आत, बाहेर, मागे, पुढे, मध्ये, अलीकडे, समोर, जवळ, ठाई, पाशी, नजीक। करणवाचक, मुळे, योगे, करून, कडून, द्वारा, करवी, हाती। हेतुवाचक, साठी, कारणे, करिता, अथा, प्रत्यर्थ, निमित्त, स्तव। व्यक्तिरेखावाचक, शिवाय, खेरीज, विना, वाचून, व्यक्तिरिक्त, परता। तुलनावाचक, पेक्षा, तर, तम, मध्ये, परिस। शब्दयोगी अव्ययाचे प्रकार। भागवाचक, पैकी, पोटी, आतून। विनिमयवाचक, बद्दल, ऐवजी, जागी, बदली। दिकवाचक, प्रत, प्रति, कडे, लागी। विरोधावाचक, विरुद्ध, विन, उलटे, उलट। परिणामवाचक, भर। योग्यतावाचक, योग्य, सारखा, समान, सम, सयान, प्रमाणे। बरहुकुम। कैवल्यवाचक, मात्र, ना, पण, फक्त, केवळ। संग्रहवाचक, सुद्धा, देखील, ही, पण, बारीक, केवळ, फक्त। संबंधवाचक, विषयी, विषी, विषयी। साहचर्यवाचक, बरोबर, सह, संगे, सकट, सहित, रावे, निशी, समवेत। रिव्हिजन। या व्हिडिओमध्ये आपण शब्दयोगी अव्यय, शब्दयोगी अव्ययांची वैशिष्ट्य आणि शब्दयोगी अव्ययवाचे प्रकार पाहिले। पुढील व्हिडिओमध्ये उभयान्वयी अव्यय, समानत्वदर्शक, प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय बघूया। थँक्यू। फॉर मोर व्हिडिओ प्लीज सबस्क्राइब।